तर नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत पाडित पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आज आहे दिवाळीची पहिली अंघोळ आणि आज तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये एक वेगळी परंपरा सुद्धा बघायला मिळणार आहे दिवाळीच्या पहिल्या दिवशीची। तर आज मी आता आलोय विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनासाठी, पहिली अंघोळ वगैरे केली आणि मंदिरात दर्शनासाठी आलोय। तर असा आजचा मजेशीर व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर जास्त वेळ न घेता डायरेक्ट मी व्हिडिओला सुरुवात करूया। सकाळी पहिली अंघोळ करून आपण लहान मुलांनी लावलेल्या फटाक्यांची मजा घेतली आणि तिथून मग थेट आलो आपण घरी। घरी आल्यावर थोडासा फराळाचा आनंद घेतला आणि त्यानंतर पुन्हा वाड्यात गेलो। वाड्यात यासाठी गेलो की आज दिवाळीची पहिली अंघोळ आणि पहिल्याच दिवशी गुरांची पूजा केली जाते, म्हणजेच दिवे चढवले जातात। तर दिवे चढवणे म्हणजेच नेमका प्रकार काय असतो तो तुम्हाला दाखवायचा होता। यासाठी आपण थेट वाड्यात आलो आणि तिथे सगळ्या गुरांची पूजा केली। जसं पहिल्या दिवशी दिवे चढवले जातात तसेच मोठी दिवाळी म्हणजेच देवदिवाळीच्या दिवशी दिवे उतरवले देखील जातात आणि तो प्रकार नेमका काय असतो तो सुद्धा आपण त्यावेळी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू। अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल की व्हिडिओ सुरू झाला होता सकाळी, म्हणजेच मंदिरातून संपतोय कुठे काय माहित नाही। आता तर चाललोय कामावर कारण की दिवाळीची आज पहिलीच अंघोळ आहे आणि आम्हाला सुट्टी नाही, पण थोडं लेट बोलवलंय 9:30 वाजेपर्यंत। आता मी चाललोय सानेवर, सानेवर अनिकेत येणार आहे, अनिकेत सोबत आपल्याला कामावर जायचंय। अनिकेत आलेलं आहे, अनिकेत सोबत चाललोय कामाला। मस्तपैकी एकदम आंघोळ वगैरे करून टकाटक मध्ये निघालोय, अनिकेत पण आला एकदम कडक मध्ये। मोती साहेबांना आंघोळ केले, मोती साहेब आम्हाला ऍक्च्युली मिळाला होता कशामध्ये, बोनस मध्ये। बोनस मिळाला आम्हाला काय काय माहितीये का, एक मोती साबण, उठण्याचं पॅकेट आणि एक पंटी आणि परत 500 रुपये असं मला बोनस मिळाला होता। तर त्याच मोती साहेबांना आंघोळ वगैरे करून आता आम्ही परत कामाला निघालोय। तर जाऊया, अजून ब्लॉग कंटिन्यू करणार आहे संध्याकाळी, पण बघूया अजून काय काय बघायला मिळतंय, नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, मी आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे अनिकेत, तर आम्ही दोघं चाललो होतो कामाला। तर कामाला जाताना रस्त्यामध्ये आम्हाला ही बघा ही चिमणी सापडली। सापडली म्हणजे ती मध्येच बसली होती, कदाचित तिला कोणत्या तरी मोठ्या गाडीचा वगैरे काचेवर वगैरे आपटले असेल, त्यामुळे तिला हलता वगैरे येत नव्हतं, त्यामुळे ती एकाच ठिकाणी बसून होती त्यामुळे कदाचित मोठी वगैरे गाडी वगैरे आली असती रस्त्याच्या मध्ये बसली होती तर ती कदाचित चिरडली गेली असती, त्यामुळे ती थोडी तिला काहीच समजत नाही जर आपटल्यामुळे। त्यामुळे तिला आम्ही जिथं कामाला जातो तिथे घेऊन आलोय, तिथं थोडं पाणी वगैरे पाजून तिला थोड्या वेळ सोडून देणार आहे। तर ऑफिस सुटलंय, आता आम्ही चाललोय अनिकेत आणि मी तळीवर। तर मगाशी एकदम ढगाळ वातावरण झालं होतं, आधीच्या
हा फुटेजमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी दाखवलं आहे, तर हा समोर तुम्ही बघताय रेनबो, रेनबो आला इंटरनेट. तळीवर काय असं क्लायमेट नाही, आता चाललंय पण माल आणि मार्ट मध्ये. तर तळीत आलो होतो आपण शॉपिंगसाठी, आता आपण माल आणि मार्ट मध्ये. आपली अजून बरीच थोडीशी शॉपिंग होती ते झाले, आणि आता आपण आलो अनिकेत बरोबर, कारण की भाऊबीजचं सामान वगैरे अनिकेत बघतोय काय घ्यायचं नाही घ्यायचं. तर चालू आहे चॉईसिंग, अजून काही चॉईस होत नाही, परत बघायचंय बघूया. इकडे संपूर्ण आहे, नवीनच मार्ट झाला, अजून बऱ्याचशा वस्तू आहेत इकडे. शॉपिंग झालेली आहे, ते बघा ते घेऊन चालले आणि आम्ही दोघं त्यांच्या मागून. काउंटरवर बिल बनवलं की आपल्याला घरी जायचं आहे. संध्याकाळ आज लक्ष्मीपूजन पण आहे. एवढी शॉपिंग झालेली आहे याची, पॅकिंग बिल चालू आहे, नंतर पॅकिंग होईल. इकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून तुम्हाला खरेदी करण्यासारख्या.